सावंतवाडी गरड येथे राहणाऱ्या नकुल पारसेकर यांच्या घराच्या मागच्या बाजूला मातीच्या ढिगाऱ्यात गौतम बुद्धांची पुरातन दगडी मूर्ती सापडली आहे. काळ्या पाषाणातल्या या मूर्तीचा कालावधी आणि इतिहास काय आहे हे जाणून घेण्यासाठी मूर्तीचा फोटो पुरातत्व विभागाकडे पाठवण्यात आलाय. सावंतवाडी गरड येथे राहणाऱ्या नकुल पारसेकर यांच्या घराच्या मागच्या बाजूला मातीच्या ढिगाऱ्यात गौतम बुद्धांची पुरातन मूर्ती सापडली आहे. पारसेकर यांच्या पत्नी तृप्ती पारसेकर घराच्या मागील बाजूस जमीन सपाटीकरण करण्यासाठी काढलेल्या मातीच्या ढिगाऱ्यातील माती फुलझाडांसाठी आणण्यासाठी गेल्या होत्या. माती भांड्यात भरत असताना त्यांना त्या मातीत दगड दिसून आला. तो बाजूला करण्यासाठी उचलला असता ती कोणाची तरी मूर्ती असल्याचे प्रथमदर्शनी समजले. मात्र ती मूर्ती मातीने माकलेली होती. ही मातीने माकलेली मूर्ती धुतली असता गौतम बुद्धांची असल्याचे स्पष्ट झाले. अशी माहिती अटल प्रतिष्ठानचे संस्थापक नकुल पारसेकर यांनी दिली. पारसेकर यांना सापडलेली ही मूर्ती काळ्या पाषाण दगडाची असून कोरीवकाम केलेली मूर्ती आहे. ही मूर्ती कोणत्या सालातील असावी याबाबत माहिती मिळवण्यासाठी या मूर्तीचे फोटो पुरातत्व विभागाकडे पाठवला आहे. सावंतवाडी परिसरात बुद्धाचे मंदिर आसपास कुठेही नसल्याने ही मूर्ती या ठिकाणी कशी आली असेल किंवा या ठिकाणी बुद्धाचे पूर्वी मंदिर होते का याबाबत चर्चा केली जात आहे. मी इथे त्या झाडांना माती घालण्यासाठी म्हणून माती न्यायला आले होते. त्या मातीत मोठे मोठे जे दगड होते ते बाजूला काढत असताना हा एक दगड असंच मला वाटलं होतं आणि मी असा तो बाजूला फेकला. पण नंतर माझ्या लक्षात आलं की त्याच्यावर काहीतरी कोरलेलं आहे आणि म्हणून ते मी बघितलं तर मला जरा ती साफ केल्यानंतर असं वाटलं की ती मूर्ती आहे कशाची तरी. मग जरा आणखी निरीक्षण केल्यानंतर कळलं की गौतम बुद्धांची मूर्ती ती आहे. हे दगड म्हणूनच मी टाकत होते त्या ह्याच्यातला मातीतला झाडांना घालताना, पण मूर्ती सापडली म्हटल्यावर बरं वाटलं छान.